नमस्कार, मोनानेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड तालुक्यातील भवण येथे संपन्न झाला जयंती कार्यक्रम। राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री मधुकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती। कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुकसह परिसरात मका पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव। महागडी औषधे फवारूनही फारसा उपयोग होत नसल्यानं शेतकरी हैराण। कन्नड तालुक्यातील शेफेपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करण्यात आलं शैक्षणिक साहित्याचं वाटप। आणि मागील आठवड्यात सलग 4-5 दिवस सुट्ट्या आल्यानं सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी भाविकांसह निसर्ग प्रेमींचीही मोठ्या प्रमाणावर दिसून आली गर्दी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड तालुक्यातील भवण येथे जयंती कार्यक्रम रविवार रोजी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री मधुकर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड तालुक्यातील भवण येथे रविवार रोजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची गावात मिरवणूक काढण्यात आली। संबंधित मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून संपन्न होऊन येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। दरम्यान मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ता साळवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्याचबरोबर राज्यमंत्री मधुकरराव कांबळे व उपस्थित मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात उपस्थितांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया। पाया मजबूत करावा लागतो संजू कांबळे। पाया म्हणजे कोणता? तुमचे लेकर बाळ, तुमच्या मुली आणि मुलं, हे जोपर्यंत तुम्ही शाळेत घालणार नाही आणि त्या मुलाकडे लक्ष करणार नाही आणि तो मुलगा शाळेत जातो का कुठं मैदानात खेळतो, इथपर्यंत जर तुम्ही शाळेमध्ये लक्ष घालू शकत नाही तर तुमचा पाया मजबूत। यांनी आपला सत्कार स्वीकारतात। आपण काही करू शकतो का याच्याकडे आपल्याला केंद्रीय मंत्री लक्ष घालावं पाहिजे। गावात नाही घर, शेतात नाही शेती, आमचं फार कुटुंब वाढलेलं आहे। त्या कुटुंबामध्ये आमचे दोन दोन चार चार घरामध्ये मुलं आज सुनबाई आहे आणि 10x10 खोली आहे आणि 4 पत्राची 3 रूम आहे। मंत्री महोदयाला एवढंच मी विनंती करेन कि प्रत्येक कुटुंबाला आम्ही तुम्ही आम्हाला घर द्यावा। जो शेतामध्ये गारांग काढलेला आहे तो कसून आज खातोय त्याला सुद्धा त्या ठिकाणी घर बांधून द्यावा, त्याच्या हाताला रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावा। शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी विचाराने एकत्र येऊन आपण जयंतीच नाही तर विचाराने एकत्र येऊन जातीचं म्हणून नाही तर विचाराने एकत्र येऊन मार्गक्रमण केलं पाहिजे अशी सूचना त्यांनी या ठिकाणी केली। त्या सूचनेचं सगळेजण आपण या ठिकाणी पालन करूयात। समाजाच्या अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत, त्या अडचणी समस्या सोडवण्याचं काम त्यांनी सांगितल्याप्रमाणे कांबळे साहेब आपल्या परीने करतायत, परंतु सगळंच एखाद्या माणसावर सोडून घेऊन आम्हाला चालत नाही। आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आम्ही एकत्र येतो का याचा विचार झाला पाहिजे। अण्णा भाऊंनी 1.5 दिवसाची शाळा करून या ठिकाणी कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून आपल्या कथाविषयीवर टाकण्याचं काम केलं, त्या वाचून आमच्या मस्तकात काही जात का नाही याचा विचार झाला पाहिजे। पुस्तकं वाचून मस्तकं बदलत असतात, म्हणून मातंग समाजाच्या असेल, कुठल्याही समाजाच्या असेल, येणाऱ्या पिढीला येणाऱ्या बच्चे कंपनींना की पुस्तकं वाचण्याचं आम्ही शिकवलं पाहिजे। तेव्हाही समाज होताच दोन टाइम जेवण्याची व्यवस्था या महामानवाची नाही, ज्याने जगविख्यात साहित्याची निर्मिती केली, एक जगविख्यात फिलॉसॉफर अण्णाभाऊ साठे आहे, एक मेय व्यक्तिमत्व या देशामधलं असं आहे की ज्याचं जगामध्ये नाव आणि आपल्या सर्व साहित्याचं भाषांतर या विदेशाच्या भाषामध्ये झालेलं आहे। असं असताना देखील आम्ही गेले अनेक वर्ष विद्यार्थी दशेपासून आम्ही मागणी करत होतो की अण्णाभाऊ साठेंचं देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे। परंतु जे बाबासाहेबांचे स्मारक
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत असताना आमची छाती भरून यायची, पण अण्णाभाऊ साठेंचं स्मारकाचं नाव याच्यामध्ये येत नाही, लवजी साळवेंचं नाव येत नाही, हे ऐकून आमचं मन खिन्न होत की काय आता का उपेक्षा आहे, स्वतंत्र भारतामध्ये देखील उपेक्षा का व्हावी, जगा तर देशासाठी मर्याद तर देशासाठी अशी प्रतिज्ञा करणारे आद्य क्रांतीवीर लवजी साळवे त्यांची उपेक्षा, आणि जेव्हा आम्ही सरकारला सांगत असतो की अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे तेव्हा मात्र प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की आतापर्यंतच्या सरकारने समतेची भाषा वापरली, सामाजिक न्यायाची भाषा वापरली, पण अण्णाभाऊ साठेंचं स्मारक ते करू शकले नाही. देवेंद्र फडणवीस हे पहिलं सरकार आणि पहिले मुख्यमंत्री राज्याचे आहेत. ज्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना मी ही विषमता जी महाराष्ट्रामध्ये आहे याची जाणीव करून दिली. यावेळी रविकांत जगधने, राजकुमार राजपूत, राजू भालेराव, प्राध्यापक बी डी खोतकर, कैलास पाजगे, अशोक कांबळे, सखाराम आहिरे, काकाराव कळंब, विजय खाजेकर, राजर्षी साठे, अरुणाबाई मिसाळ, विनायक वाघुले, नानासाहेब गायकवाड, साहेबराव दनके, संजय कांबळे, दादाराव साठे, शिवदास दनके आदींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी हरदास कंबाट, वृत्तदर्शन. कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुकसह परिसरात मका पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव झाला असून महागडी कीटकनाशके फवारूनही फारसा उपयोग होत नसल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत. कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुकसह परिसरात मका पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालाय. त्यातच महागडा औषधाची फवारणी करूनही अळीच्या संख्येवर परिणाम होत नसल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत. यावर्षी आतापर्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला, मात्र झालेल्या या पावसानं सुद्धा पिके चांगलीच बहरात आहे. सतत दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसानं काही प्रमाणात दिलासा मिळाला. परिसरात कपाशीसह मका हे मुख्य पीक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मकाची लागवड केली आहे. त्यामुळे वेळेवर अळीवर नियंत्रण मिळालं नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागेल. त्यातच शेतकरी या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी सेवा केंद्र संचालकांच्या सल्ल्यानुसार फवारणी करत आहे, मात्र त्याचाही काही परिणाम होत नाही. या महागड्या कीटकनाशक औषधींनी या अळीपुढे हात टेकले आहेत. आता फक्त होणाऱ्या उत्पादनापेक्षा खर्चच आहे, त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर येऊन मार्गदर्शन करावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. कन्नड तालुक्यातील शेफेपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. कन्नड तालुक्यातील शेफेपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते योगेश मुकासे, जावेद शेख, सुरेश शेलार, गंगाधर शेलार, योगेश निकम, तानाजी अंभोरे, अजिनाथ गरुड, शालेय समिती अध्यक्ष काकासाहेब जाधव, उपाध्यक्ष कौसिया पठाण, महिला दक्षता समिती पोलीस ठाणे पिशोर जुबेदा शेख, रशीद शेख, मुख्याध्यापक ए बी पाटील, शिक्षक आर एस काकुळते, ई डी गायकवाड यांच्यासह मान्यवर पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. मागील आठवड्यात सलग 4-5 दिवस सुटे असल्यानं सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी भाविकांसह निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. मागील आठवड्यामध्ये शासकीय कार्यालयांना सलग 4-5 दिवस सुट्या आल्यानं सुट्याचा आनंद लुटण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा इथून जवळच असलेल्या जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी वा इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी खान्देश भागासह मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांसह निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. श्रावणात दर्शनाबरोबरच भाविक पर्यटनाचाही आनंद घेत असल्याचं दिसून आलं. मागील सोमवारपासून शासकीय कार्यालयांना बकरी ईद, नारळी पौर्णिमा, स्वातंत्र्य दिन, फरवर दिन, तिसरा शनिवार व रविवार या सरकारी सुट्या आल्यानं या सुट्यांचा आनंद उपभोगण्यासाठी व त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हणजे सध्या सुरू असलेला श्रावण महिना व सगळीकडे असलेली हिरवळ असं प्रसन्न वातावरण असल्यानं या ठिकाणी सुट्या घालवण्यासाठी दूरवरून निसर्गप्रेमी व भाविक मोठ्या प्रमाणावर आले होते. घाटनांद्रा गावापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर सागमाळ शिवारामध्ये निसर्गाच्या खुशीत वाजिंठा डोंगररांगाच्या पर्वतरांगेमध्ये बसलेल्या माता जोगेश्वरी देवीच्या डोंगराचं सौंदर्य
पावसाळ्यात सध्या खुलून गेला असून इथलं अप्रतिम सौंदर्य व निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या नयनरम्य स्थळांना आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी निसर्गप्रेमी या परिसरात भटकंती करण्यासाठी गर्दी करत आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असल्यानं हा डोंगर हिरवळीने व भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. जोगेश्वरी देवीचं संपूर्ण मंदिर हे चार दगडी खांबावर उभारलेलं असून अखंड दगडात कोरलेलं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच गाभाऱ्यामध्ये अष्टभुजा देवीची वाघावर आरूढ असलेली देवीची भव्य दिव्य अशी मूर्ती डोळ्याचं पारणं फेडते. यावर्षी प्रथमच या महिन्यात सलग सुट्या आल्यानं जळगाव, भुसावळ, नाशिक, रावेर, धुळे, वाशिम, मुंबई, पुणे, नगर, त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणाहून भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं दिसून आलं. शनिवार व रविवार रोजी योगेश्वरी देवीचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं सिल्लोड तालुक्यातील भवण येथे संपन्न झाला जयंती कार्यक्रम. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री मधुकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती. कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुकसह परिसरात मका पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव. महागडी औषधे फवारूनही फारसा उपयोग होत नसल्यानं शेतकरी हैराण. कन्नड तालुक्यातील शेफेपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करण्यात आलं शैक्षणिक साहित्याचं वाटप. आणि मागील आठवड्यात सलग 4-5 दिवस सुट्ट्या आल्यानं सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी भाविकांसह निसर्गप्रेमींचीही मोठ्या प्रमाणावर दिसून आली गर्दी. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.